नमस्कार, मी लक्ष्मण। आपण पाहताय आपला आवाज, आपला आवाजमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। बातमी आहे नारायणगाव येथून। नारायणगाव येथील पुणे नाशिक महामार्गावरील बाह्यवळण रस्त्याच्या साईडपट्ट्या पावसामुळे खचल्या आहेत। नारायणगाव बाह्यवळण रस्ता कधी सुरू होणार याबाबत देखील उत्सुकता लागली आहे। नारायणगाव येथील पुणे नाशिक महामार्गावरील बाह्यवळण रस्त्याच्या साईडपट्ट्या पहिल्याच जोरदार पावसात खचल्या असून हा रस्ता नक्की दर्जेदार आहे का असा प्रश्न निर्माण झालाय। मागच्या दिवाळीपासून हा रस्ता सुरू होणार असे येथील लोकप्रतिनिधींनी सांगितले होते। पुणे नाशिक महामार्गावरील नारायणगावच्या या बाह्यवळण रस्त्याच्या आपण बरोबर बाजूला आहोत, उत्तरेच्या बाजूला आहोत आणि आपण पाहू शकता की हा रस्ता पूर्ण झालेला आहे। जवळजवळ या रस्त्याचं 100% काम पूर्ण झालेलं आहे, परंतु काही गोष्टी या रस्त्याच्या बाबतीत आपल्याला काही त्रुटी या ठिकाणी आढळतात। परंतु कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे झालेले लॉकडाऊन व त्यामुळे काम बंद पडल्यामुळे रस्त्याचे काम पूर्ण होऊ शकले नाही। याचा परिणाम म्हणजे रस्ता सुरू होण्यास विलंब झाला। दरम्यान वरकरणी हे काम चांगलं वाटत असलं तरी प्रत्यक्षात मात्र पावसाच्या पाण्यामुळे साईड पट्ट्या खचल्या, तसेच रस्त्याच्या कडेला असलेली गटार व्यवस्थित न केल्यामुळे पाणी वाहून जाण्याऐवजी एकाच ठिकाणी साठलेले पाहायला मिळत आहे। या बाह्यवळण रस्त्याच्या काही त्रुटी आपण पाहतोय की ज्यावेळेस पावसाचं पाणी येतं, पहिलाच पाऊस झालेला आहे, नुकताच पाऊस पडला आणि या पावसाच्या या रस्त्यावर येणारं पाणी त्या साईड पट्ट्यांवर आपण पाहू शकता की कशा पद्धतीने या रस्त्याच्या या साईड पट्ट्या खचलेल्या आहेत आणि नक्कीच या रस्त्याच्या या उणीवा किंवा त्रुटी आपल्याला दृष्टीपथात येत आहेत। हा रस्ता नेमका कधी सुरू होणार याची उत्सुकता येथून जाणाऱ्या येणाऱ्या प्रवाशांना तसेच स्थानिक नागरिकांना आहे। याच बातमीचा आढावा घेतला आहे आमचे कार्यकारी संपादक किरण वाजगी यांनी, पाहूया। नुकताच वळवाचा पाऊस झाला आणि या वळवाच्या पावसामुळे रस्त्यावरचं पाणी या साईडच्या गटारात गेलं, परंतु या पावसाच्या पाण्याचा ठीकसा निचरा झालेला नाही, त्याच्यामुळे आपण पाहू शकता की कशा पद्धतीने असं हे पाणी साठतंय आणि या पाणी साठल्यामुळे नक्कीच या रस्त्याबाबत या बाह्यवळण रस्त्याबाबत अनेक त्रुटी आपल्याला निदर्शनात येतात। कॅमेरामन जान्हवीसह मी किरण वाजगे, आपला आवाज नारायणगाव। जुन्नर येथील शिवनेरीचा बुलंद आवाज, आपला आवाज जगात कधीही कोठेही पाहण्यासाठी यूट्यूबला आपला आवाज टाइप करून आजच सबस्क्राइब करा, तसेच बेल आयकॉनवर क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडी तुमच्या मोबाईलवर।